नमस्कार, जय श्रीराम। 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याचा उत्साह पूर्ण भारतभर आपल्याला बघायला मिळत आहे। काल ठाणे येथे रामायणाची कथा असलेला सुंदर असा लेझर शो झाला, तो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय श्रीराम। सर्व शक्तिमान एकैवा द्वितीय परमेश्वर परम पुरुष दयालु देवाधिदेव है, उसको बार बार नमस्कार 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 नमस्कार। अवधपुरी म्हणजेच अयोध्ये रघुकुल शिरोमणी दशरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्याच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी। परंतु दुर्भाग्याने त्याला एकाही राणीकडून संतान सुख प्राप्त झालं नाही। एके दिवशी दुःखी होऊन राजा आपले गुरु वशिष्ठ यांच्या भेटीला गेला। महामुनी वशिष्ठांनी श्रृंगी ऋषींना राजाकडून पुत्र कामेष्टी यज्ञ करून घ्यायला सांगितला। त्याच यज्ञाच्या परिणाम स्वरूपात राजा दशरथ याला 4 पुत्र प्राप्त झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात 4ही भावंड मोठी होऊ लागली। कायम सोबत राहून आवश्यक अशा सगळ्याच विद्यांमध्ये त्यांनी प्रभुत्व प्राप्त केलं। महर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात जेव्हा किंवा जप यज्ञ होत असे तेव्हा दानवी प्रवृत्तीचे मारीच राक्षस आणि सुबाहू उच्छाद मांडायचे, ऋषी मुनींमध्ये दहशत निर्माण करायचे। अशा राक्षसांकडून मुक्ती मिळवण्यासाठी महर्षी विश्वामित्रांनी भगवान विष्णूंना साकडं घातलं। भगवान विष्णूंनी दशरथ पुत्र रामाचं नाव सुचवलं। यानंतर श्री रामानं आपल्या शस्त्रविद्येनं आणि ईश्वराच्या कृपेनं मारीचची आई ताडकासोबतच अनेक अन्य राक्षसांचा वध केला आणि ऋषी मुनी या दहशतीपासून मुक्त झाले। याच दरम्यान पाषाणात परिवर्तित अहिल्येला पुन्हा एकदा मनुष्य रूपात जीवित करून अहिल्येचं कल्याण केलं। मोठ मोठे योद्धे आणि शक्तिशाली राजे सीता स्वयंवरा जिथे धनुष्य सुद्धा उचलू शकले नाहीत, तिथेच प्रभू श्री रामानं तेच धनुष्य अगदी अलगद मोडून टाकलं आणि सीताबाईनं प्रभू श्रीरामांच्या गळ्या वरमाला घातली। ज्येष्ठ पुत्र श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना कैकेयीची दासी मंथरा हिनं कैकेयीचे कान भरायला सुरुवात केली। कैकेयीला स्मरण करून दिलं गेलं की तिला राजा दशरथानं 2 वर दिले आहेत, ज्यांच्या आधारावर कैकेयी श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास आणि आपला पुत्र भरतसाठी राजसिंहासन मागू शकते। कैकेयीनं तेच केलं जे मंथरेनं सुचवलं। असहाय्य झालेल्या राजा दशरथाच्या या आदेशाला श्रीरामानं हसत मुखानं स्वीकारलं। धाकटा बंधू लक्ष्मण आणि सीतामाईनं श्रीरामासोबत वनवासाला जाण्याची प्रतिज्ञा केली। मानवतेच्या रक्षणासाठी वाटेत येणाऱ्या असंख्य राक्षसांचे वध करीत ते तिघेही पंचवटीला पोहोचले। राम आणि लक्ष्मणाच्या देखण्या रूपाच्या मोहात पडून शूर्पणखेनं दोघांपुढे विवाहाचा प्रस्ताव मांडला। दोन्ही भावंडांकडून नकार मिळाल्यानंतर शूर्पणखेनं आपल्या मूळ राक्षसी रूपाला समोर आणलं, ज्याचं प्रत्युत्तर म्हणून
लक्ष्मणानं शूर्पणख हिचं नाक कापून टाकलं. शूर्पणख हिनं रडत उरडत आपला भाऊ रावणाला तिचं दुखणं सांगितलं आणि तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणानं भडकवण्यास सुरुवात केली. क्रोधित रावणानं सीतेच्या हरणाची योजना आखली. रावणानं मारीच राक्षसाला सोनेरी हरिणाचं रूप धारण करण्याचे आदेश दिले. सोनेरी शरीर आणि मोत्यांसारखे डोळे असणारं हे हरिण सीतामाईच्या पर्णकुटी जवळ पोहोचले. सीतामाई त्या हरिणाच्या सुंदर रूपानं इतक्या प्रभावित झाल्या कि त्यांनी श्री रामांकडे ते सुवर्ण मृग मागितलं. श्रीराम निघाले त्या मृगा मागे. जंगलातून येणाऱ्या श्रीरामाचा आवाज लक्ष्मणानं ऐकला. श्रीरामाजवळ जाण्याआधी सीतामाईच्या सुरक्षेसाठी पर्णकुटीच्या चहूबाजूला त्यानं एक रेखा आखली आणि सीतामाईला विनंती केली की तिनं ती रेखा ओलांडू नये, म्हणजेच लक्ष्मण रेखेच्या आतच राहावं. लक्ष्मण तिथून निघताच रावण एका भिक्षुकाच्या रूपात सीतामाईच्या दारात पोहोचला आणि संधी मिळताच त्यानं सीतामाईचं हरण केलं. आकाश मार्गात दुष्ट रावणाला जेव्हा राम भक्त वृद्ध चटाईनं अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रावणानं वृद्ध चटायूला अत्यंत वाईट अवस्थेत जखमी केलं. पर्णकुटीत परतल्यावर सीतामाई तिथे नाही हे पाहिल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही अत्यंत चिंतित झाले, विचलित झाले. शोध सुरू झाला. शोध सुरू असताना वाटेत भेटलेल्या वृद्ध जटायून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला रावणाच्या दुष्कर्माबद्दल सांगितलं. व्याकुळ झालेले हे दोन्ही बंधू सीतामाईच्या शोधात भटकत असतानाच त्यांची भेट होते ती श्री हनुमानाशी. राम लक्ष्मणाची व्यथा ऐकल्यानंतर हनुमान सुग्रीवला सोबत घेऊन सीतामाईला शोधण्याचा विडा उचलतात. शोध सुरू असताना हनुमानाला जटायूचे ज्येष्ठ बंधू संपाती सांगतात कि रावण सीतामाईला दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे. वानर सेनेचे महामंत्री जांबुवंत यांनी हनुमानाला लंकेत जाऊन सीतामाईला शोधण्याचा आदेश दिला. समुद्र पार करत असताना मध्येच हनुमानाला एका राक्षसीनं अडवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानाच्या शक्ती आणि पराक्रमापुढे ती राक्षसी टिकू शकली नाही आणि हनुमानानं लंकेत प्रवेश केला. लंकेत पोहोचल्यावर हनुमानानं सीतामाईला अशोक वाटिकेत पाहिलं. त्याच दरम्यान अनेक राक्षसांसहित रावण पुत्र अक्षय हनुमानाकडून मारला गेला. हे ऐकताच रावणानं त्याचा ज्येष्ठ पुत्र मेघनाद याला हनुमानाला पकडून आणायचे आदेश दिले. जेव्हा हनुमानाला दरबारात आणलं गेलं तेव्हा त्याच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला गेला. मग काय, हनुमानानं त्याच आग लागलेल्या शेपटीनं संपूर्ण लंका जाळून टाकायला सुरुवात केली. सीतामाईनं भेटीचं प्रतीक म्हणून दिलेला दागिना घेऊन हनुमान प्रभू श्रीरामांकडे पोहोचले आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. इथे राम लक्ष्मण हनुमान सुग्रीव आणि वानर सेना युद्धाच्या तयारीला लागतात तर दुसरीकडे जळलेल्या लंकेत सगळेच राक्षस भयभीत होऊ लागतात. दोन्ही बाजून युद्धाची तयारी सुरू होते. रावणाचे बंधू विभीषण रावणाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की प्रभू श्रीराम हे देव आहेत जे मनुष्य रूपात प्रकट झाले आहेत, त्यांचा विरोध करणं सोडून द्या आणि सीतामाईला सन्मानानं परत पाठवा. रावणानं विभीषणाचा अपमान करीत त्याला त्याच्या राजभवनातून काढून टाकलं. विभीषण श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी रामाच्या शिबिरात पोहोचले जिथे रामानं त्यांचा स्वीकार केला आणि त्यांचा राज्याभिषेक केला.
समुद्र मार्गाने लंकेत जाण्यासाठी जांबुवंताने नल आणि नील यांना बोलवून सेतू निर्माण करण्यास सुरुवात केली. सेतू तयार झाला. प्रभू श्री रामांची सेना युद्ध करण्यास निघाली. लंकेत किल्ल्यांच्या चहुबाजूच्या दरवाजांवर वानर सेनेनं आक्रमण केलं. वानर सेना राक्षसांच्या सैन्याचा खात्मा करू लागली. इथे लक्ष्मण मेघनादाच्या दिशेनं चालू लागला. मेघनादानं घाबरून एक विषारी शक्ती चालवली जी लक्ष्मणाच्या छातीत लागली. लक्ष्मण बेशुद्ध होऊन खाली पडला. हनुमानानं त्यांना उचलून शिबिरात आणलं. जांबुवंतांच्या सांगण्यावरून लंकेचे वैद्य सुषेण यांना बोलावण्यात आलं. त्यांनी हनुमानाला पर्वत आणि औषधीचं नाव सांगून ती आणण्यास सांगितलं. हनुमान पर्वतावर पोहोचले परंतु औषधी ओळखता येत नसल्यानं तो संपूर्ण पर्वतच उचलून घेऊन आले. उपचार सुरू झाला आणि अखेर लक्ष्मण शुद्धीत आले. भयंकर युद्धानं रावण मनातल्या मनात भयभीत होऊ लागला. कुंभकर्णाला उठवलं गेलं. हे पाहून श्रीरामानं 1,00,000 बाण सोडले. भयंकर युद्ध झालं. कुंभकर्णाचं मस्तक छाटलं गेलं. शरीरापासून वेगळं होत ते रावणाच्या जवळ जाऊन पडलं. कुंभकर्णाच्या तडफडणाऱ्या शरीराचे श्रीरामानं 2 तुकडे केले. रावणाला दुःख झालं. मेघनाद दुसऱ्या दिवशी युद्धासाठी तयार झाला. लक्ष्मण आणि मेघनादामध्ये तुंबळ युद्ध झालं. शेवटी मेघनाद मारला गेला. रावण त्याची विचित्र फौज घेऊन युद्ध करण्यास निघाला. रावणाचं वज्रतुल्य शरीर कोणत्याच पर्वत वृक्ष बाण कशानं जखमी होत नाही. पिशाच आणि वानर भयंकर गर्जना करीत युद्ध लढू लागले. परंतु रावणावर कोणत्याही प्रकारच्या प्रहारानं कसलाच प्रभाव पडत नव्हता. तो पुन्हा पुन्हा उठून उभा राहत होता. तेव्हा विभीषणानं प्रभू श्री रामांना सांगितलं की रावणाच्या नाभिकुंडात अमृत आहे आणि त्याचमुळे तो जिवंत आहे. प्रभू श्रीरामांनी धनुष्याची प्रत्यंचा खेचली आणि 31 बाण सोडत रावणाच्या नाभिकुंडातलं अमृत शोषून घेतलं. रावणाचं डोकं आणि हात छाटले. प्रभू श्रीरामानं दुष्ट रावणाचा वध केला. आणि मग प्रभू श्री राम आणि सीतामाईची भेट झाली. सोबतच वाईटावर चांगुलपणानं विजय प्राप्त केला. दुष्ट रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवून आपले प्रभू श्री राम सीतामाई आणि बंधू लक्ष्मणासोबत अयोध्येत परत आले. आपले परमप्रिय पराक्रमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले. दीपोत्सव सुरू झाला. खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली. लक्ष लक्ष दीप उजळले आणि अयोध्या नगरी तेजोमय झाली. चहुबाजूंनी जय जयकार झाला प्रभू श्रीरामांचा. मंगलमय तो घोष आणि वेदातले ते मंत्रही घुमले. राम रथावर आरूढ असती भरताचा तो लगा महाती. शुभ्र राज छत्र शत्रुघ्न धरी लक्ष्मण विभीषण चौऱ्या ढाळती. 14 वर्षांचा वनवास संपला. दशाननाचा वधही झाला. आता करतील प्रभू श्रीराम राज्य. हेच समाधान, हेच समाधान. जय श्रीराम.